कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उत्सव मंदिरे बंद करण्यात आली आहेत. सोलापूरनंतर पंढरपुरातच कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जयंती उत्सव टाळणे गरजेचे असताना पंढरपुरातील माजी नगरसेवकाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होईल. गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, यामुळे मंदिर बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक सण उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. पंढरपुरातील महापूर चाळ येथे प्रशासनाच्या प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्यात आली होती, परंतु संतपेठ परिसरात रुग्ण वाढत आहेत. अशी धोकादायक परिस्थिती असतानाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे घराघरात जयंती साजरी करावी असे माजी नगरसेवक नागेश यादव यांनी काल जाहीर केले होते. परंतु शनिवारी शाळा नंबर 9 येथे जयंतीनिमित्त त्यांनीच 50 ते 60 लोकांचा जमाव जमवला होता. सध्या पंढरपुरात 500 जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. अशावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना घरी राहून अभिवादन करणे अपेक्षित असताना स्वतःच्या स्वार्थासाठी तरुणांना एकत्र आणणे हा अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला अनुसरून नाही. नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना एकत्रित करून कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले अशी चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासन आल्यानंतर जमाव निघून गेला आणि पोलीसही काही घडलं नसल्यासारखे निघून गेले. यामुळे पोलिसांकडून बड्या नेत्यांना सूट तर सामान्य नागरिकांना कायदा बडगा होत असल्याचं दिसून येत आहे. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.